बिहारच्या चारा घोटाळा प्रकरणातील माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 14 वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावर 60 लाखांचा दंड ठोठावलाय. त्यामुळे बिहारमधील लोकसभेत विजयी होऊन देखील यादव कुटुंबियांसाठी काही खुशी काही गम नसून सगळीकडे गमच झालंय. हम जीत का जश्न मना ना सके. सध्या लालू प्रसाद यांची अशीच अवस्था झालीय. चारा प्रकरणाने अख्ख्या देशात खळबळ उडवली होती आणि यातील प्रमुख चारा घोटाळ्यातील 3 प्रकरणांमध्ये लालूंना आधीच दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावरील 4th आरोप झारखंड मधील दुमका येथील कोषागारातून बेकायदेशीरित्या 3 कोटी 13 लाख रुपये काढल्याचा होता. त्यावरील सुनावणी 5 मार्च रोजीच पूर्ण झाली होती. मात्र लालूंच्या वतीनं वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता. पण अखेर 19 मार्च रोजी त्यावर सुनावणी होऊन लालूंना दोषी ठरवण्यात आलं होतं. प्रकरणी शिक्षेची सुनावणी झाली. यावेळी लालूंना भारतीय दंडविधानाअंतर्गत 7 वर्षांची व भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गत 7 वर्षांची शिक्षा सुनावली. म्हणजेच त्यांना 14 वर्षासाठी तुरुंगात राहावं लागणार आहे. याच प्रकरणात आणखीन एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली आहे. लालू हे सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. प्रकृती अस्वस्थामुळे सध्या त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. ब्युरो न्यूज सिंधुदुर्ग.